नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। संदीपनराव भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती। यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून संदीपनराव भुमरे यांची निवड झाली आहे। सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये रोजगार हमी खात्याचे मंत्री ते आहेत। औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघामधून सलग 5 वेळा शिवसेनेकडून ते निवडून आले आहेत। आमदार संजय राठोड यांच्या वनमंत्री पदाच्या राजीनाम्यानंतर गेल्या बऱ्याच दिवसापासून यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद रिक्त होते। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानुसार संदीपनराव भुमरे यांची यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीपदी निवड झाल्याचे लोकेश चंद्रा प्रधान सचिव यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्यांचा अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।